गुजरातहून नवी मुंबईत गुटखा आणून विकणाऱ्या टोळीवर तुर्भे पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने कारवाई करत 1 कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे. नवी मुंबई येथील महापे चेक पोस्ट येथे तुर्भे पोलिसांना नाकाबंदी दरम्यान चेकिंग करत असताना एका टेम्पोमध्ये गुटख्याच्या 30 मोठ्या गोण्या व टेम्पो जप्त केला होता. या अनुषंगाने तपास करत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाला सदर गुटखा हा डोंबिवली परिसरात राहणारे आरोपी गुजरात येथून मागून त्याची ठाणे नवी मुंबई मुंबई व रायगड परिसरात वितरण करत असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने तुर्भे पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने डोंबिवली परिसरातील पलावा सिटी व पिंपळेश्वर मंदिरावे जवळून आयशर कंटेनर व टेम्पो गुटख्यासह ताब्यात घेतला. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही चालक व डोंबिवली मानपाडा येथून गुटखा विक्री करणारा इसम असे 3 जणांना ताब्यात घेऊन अटक केली. या कारवाईत पोलिसांनी 99,78,264 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तुर्भे पोलीस स्टेशनने किनारपट्टीवरची गाउंटर आणि त्यांची डिटेक्शनची टीम यांनी नाकाबंदी दरम्यान एक टेम्पो पकडला होता. त्याच्यामध्ये सुमारे 12 लाखाचा गुटखा आणि तो टेम्पो आम्ही सीज केला होता. तसेच त्यावेळी एक आरोपी अटक केला होता. या आरोपीकडून आणखी तपास केला असता डोंबिवलीमधील पिंपळेश्वर मंदिराच्या परिसरातून एक आयशर कंटेनर जवळजवळ त्याच्यामध्ये 60 लाखाचा गुटखा आहे आणि पलावा सिटी परिसरातून आणखी एक टेम्पो ज्याच्यामध्ये जवळजवळ 12 लाखाच्या आसपास गुटख्याचा मुद्देमाल आहे. ते 2 मुद्देमाल आम्ही जप्त केलेले आहेत. आतापर्यंतच्या कारवाईमध्ये जवळजवळ 99,78,000 रुपये किमतीचा इतका मुद्देमाल तुर्भे पोलिसांनी जमा केलेला आहे आणि याच्यामध्ये 4 आरोपींना आम्ही अटकसुद्धा केलेली आहे. हा जो गुटखा आहे हा गुजरातमधून आणला गेला होता असं गाड्यांच्या पासिंगवरून सध्या दिसतंय. परंतु या ठिकाणी मुंबई नवी मुंबई ठाणे रायगड या परिसरामध्ये हा वेगवेगळ्या ठिकाणी वितरित होणार होता. त्या दृष्टीने तो नक्की कोणाकडे जाणार होता, कोणी मागवला होता याबद्दल आम्ही आधीचा तपास करत आहोत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.